एक मोठी बातमी मुंबईत नाही, मुंबईच्या हाजी अली दर्ग्यावर दहशतवादी हल्ला करण्याची धमकी मिळाली आहे. मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रूममध्ये धमकीचा हा फोन आलेला. सूरज ओझा आपल्यासोबत आहेत. सूरज, या फोनविषयी पोलिसांनी काय माहिती दिली आहे? नक्की, काल दुपारी 2 ते 3 सुमारास ठाणे कंट्रोल रूमला एक कॉल आला होता. त्यानंतर ठाणे पोलीस कंट्रोलने याबाबतची माहिती मुंबई कंट्रोलला दिली आणि मुंबई कंट्रोलला ही माहिती, म्हणजे माहिती अशी होती की मुंबईचा जो प्रसिद्ध दर्गा आहे हाजी अली दर्गा, त्याच्या परिसरात कुठेतरी अतिरेकी येणार आहे. यानंतर पोलिसांनी तिथे ताबडतोब त्यांचा पथक पाठवला, BDDSची टीम गेली आणि जे एक्सपर्ट्स असतात अतिरेकींबाबत त्या देखील टीम देखील पोहोचली तिथे हाजी अली दर्गाच्या आतमध्ये, त्याचबरोबर बाहेर आणि तिथे जे L&Tचा प्रोजेक्ट सुरू आहे कोस्टल रोड प्रोजेक्ट, त्याही परिसरातली चेकिंग करण्यात आली. मात्र तिथे कुठलीही प्रकारची संशयास्पद गोष्टी मिळाली नाही किंवा व्यक्ती आढळला नाही. पोलिसांनी लोकांना समजही दिलेला आहे. त्याचबरोबर जो कॉलर आहे त्यांना, त्याला आयडेंटिफाय केले आहे, तो उल्हासनगर येथे राहणार आहे. जी धन्यवाद सूरज या सगळ्या माहितीबद्दल. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.